तुमच बुडा सकट जळल तवा भीम तुम्हा कळल, आमच बुडा सकट जळल तवा भीम आम्हा कळल। अडचण झाली ना माय, बाबासाहेबांनी संविधान दिलं, आरक्षण दिलं, आम्ही त्याचा फायदा घेतला, नोकऱ्या घेतल्या, मरणाच्या बाड्या बांधल्या, बाबासाहेबांना विसरून गेलो। भीम कार्यावेळी तुम्ही एका कोपऱ्यात लपता, भाऊ वर्गणी द्या ना, पिंडॉल टाकायचा, सार्वजनिक शिव संयुक्त जयंती उत्सव करायचा, हावशानं किती दिली वर्गणी, नवशानं किती दिली, गौशानं किती दिली, असं वाटते बाबा का तिघाची वर्गणी हा एकटाच देते का काय? आणि मग म्हणते ल्या 50 रुपये, आणि जेवण का असलं का नाही तर एकटी बाल्याची माय 150 भात दाबून जाते। भीम कार्यावेळी तुम्ही एका कोपऱ्यात लपता, भीम मेवा खाण्यासाठी तुम्ही समोरीच खपता। पहिल्याच पंक्ती आरक्षण हो मला द्या ना, योजना आली एखादी गायब। भीम कार्यावेळी तुम्ही एका कोपऱ्यात लपता, भीम मेवा खाण्यासाठी तुम्ही समोरीच खपता। काही काही लोकांची अडचण अशी आहे की त्यांना असं वाटते की बाबासाहेब पुतळ्यामध्ये असतील म्हणून त्यांनी गावोगावी पुतळे बांधले मोठमोठे। आता डॉक्टर देवळे साहेब होते, माझंही आडनाव देवळे, त्यांचंही आडनाव देवळे, मला बरेच जण म्हणतात हो तुम्ही नातेवाईक आहात। आता मी ना करत असतो देवळे आलो तुमच्या ध्यानात, ओबीसी हो मी, कुणबी हो पाटील, पण मी जर कोणाला जयभीम घातला का नाही तर ते म्हणते हा तुम्ही जयभीम घातला पाटील हा ना तुम्ही झांबल्या पहिले जयभीम म्हण। जयभीमचा अर्थ नाही कळला बाबा आम्हाला, मी शेवटी जाता जाता सांगतो जयभीमचा अर्थ जाता जाता सांगेल का का मला कळले बाबासाहेब, माझ्या पाठीमागे संभाजी ब्रिगेड नावाचं संघटन आहे माय, नाही तर आमच्या पोट्ट्याच्या हाती आता दगड देणारे अनेक सापडतील, पोट्ट्याच्या हाती लाठ्या देणारे अनेक असतील।